कमेंट्री बॉक्स में, लेकिन मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे जहां पर बहुत बढ़िया गेंदबाजी और सूरज यहां पर मैन ऑफ द मैच तर मैन ऑफ द मैच सामना विराचा पुरस्कार आपण देऊया. या ठिकाणी एमनजी शिगवण जे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी सनी स्पोर्ट्स कडून हे टी शर्ट. चला यानंतर पुढील मॅचचा देखील टॉस आपण केलेला आहे. ज्योतिदेवी क्रिकेट संघ साखरी आपण तयार राहा आणि सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोण या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करते टॉस साठी. सामना सुरू होतोय, जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रशांतजी आदवडे यांच्याकडे. ओव्हर टू यू सर. चिक चिक. थँक्यू सो मच प्रसाद परब अँड राजू कोळे. आपण वेलकम बॅक सभी दर्शक खेळाडू का स्वागत आहे. आपल्याकडे कुणबी चषक 2024 का घमासान. गोटिका और शिवर के बीच बहुत ही बड़ा मुकाबला, इससे पहले कि रोचक मुकाबला समाप्त हुआ. विराज ओ सुंदर गेंद टपकाने के बाद थोड़ी सी नीचे रही, ऑफ टॉप के बाहर जाके गेंद को ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे बल्लेबाज. इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए और स्कोर अगर देखें तुरंत से क्या एक रन शिखर और सुबेर की जोड़ी मैदान के अंदर प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर थर्डमैन पॉइंट कवर एक खिलाड़ी स्पष्ट मिड ऑफ क्षेत्र में कॉम्बॉक्स में तुकाराम मांगेल असर भी जुड़ रहे हैं. राजू इस टूर्नामेंट की बात करें तो बहुत ही बेहतरीन आयोजन, अंपायर ऑफिशियल बिल्कुल बहुत फेमस है, ग्राउंड बहुत बढ़िया है और एक बार फिर 39 मैच यहाँ खिलानी है. यस, तीन तीन ओवर के मुकाबले आने वाले दिनों में ये जो मैचेस है वो बिल्कुल पांच पांच ओवर के छह ओवर के में हो जाएंगे तो और बेहतर क्रिकेट देखने का मौका सभी को मिल सकता है. नक्कीच, दोन शनिवार रविवार आपण घेणार आहोत, दोन्ही शनिवार रविवारी आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल आणि पाच पाच ओव्हरच्या मॅचेस घेण्याचा एक संकल्प आम्ही करणार आहोत. टॉस झालेला आहे ज्योतिदेवी क्रिकेट संघ साखरी विरुद्ध सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोण आणि पालेकोण संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला. डायरेक्ट आणि खेळाडू बाद होतोय, पाय अक्षरशः घसरला होता आणि ज्या प्रकारे कोणती संधीच मिळाली नाही, कारण आपण शूज देखील पाहतो ज्यावेळेस तुम्ही घास म्हणजे गवतावर खेळता आणि खेळपट्टी एकदम पूर्ण वेगळी असते त्यावेळेस तुमचं धावणं वेगळं असतं, मात्र कित्येक वेळा आपण पाहिलं आणि या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे धावबादच्या रूपामध्ये एक चांगला खेळाडू शेखर परततोय आणि पहिला धक्का लागतोय जय वर्धन माता क्रिकेट संघ शेवरे जय या संघाला. ओ टू सर. सुनील जब एक बार फिर हमारे कॉम्बॉक्स के लेफ्ट साइड की तरफ आते हैं तो बिल्कुल माहौल बनाते हैं और तुकाराम सर पिछले तीन चार गेंदों में जो खेल हुआ है बहुत इवेंटफुल हुआ है, मतलब रोचक मुकाबला, उसके बाद में बल्लेबाज फिसल गए थे, डेडिकेट किया गया, गेंद कॉन्सेट पर खेल दिया बल्लेबाज ने और सुंदर फील्डिंग विकेट के बजाय चितौड़ स्कोर अगर देखे तुरंत संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर. आपने एकदा आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांसह कुणबी चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. बघा दोन चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये झालेत, पहिला तर तो एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे आहे त्याचा फायदा पहिल्या चेंडूवरती झालाय आणि आता जो फिल्डिंग केली ना थ्रो झाला होता पण गोलंदाजांनी सांगितलं भाई आपको विकेट के पीछे रहना था, त्यांनी विकेटच्या अगोदर थोडासा चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न केला होता. इथेही संधी होती, इथेही ती संधी होती, स्टार्ट झालाय जो स्टनिंग स्टार्ट आपण पाहिला होता, एक धावाच्या स्वरूपात विकेट, त्यानंतर पहिला जो होता व्हाईट बॉल धावा दाफल कव्हरती आहेत ते 3 आणि मागच्या मॅचने दाखवले की जरी वाऱ्याचा वेग असला हवा थोडीशी जोरात आहे तरी पण डिफेंड होणार, धावा डिफेंड होणार हे मागच्या सामन्यांना दाखवून दिलं आहे. याला कारण आहे की थोडीशी हाणामारी करताना फटके खेळताना हाराकिरी ज्याला म्हणूया ती पत्करली गेली होती. ऑफस्टॉपच्या बाहेर तर चेंडू होता कट करायचा ऐकचा कबड्डीचा मध्ये क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने चेंडू गेला, एक धावे चेंडूवरती पूर्ण धाफलक जाऊन पोहोच 4 वरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना. अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार है, विराज सामना करेंगे बल्लेबाज नरेंद्र,
ऑफ टाइम के बाहर गेंद कट करना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क स्क्वायर कट करने की कोशिश, लेकिन जब आप ऑफ टाइम के बाहर जाते हैं तो जो स्क्वायर कट है एक बार स्टेयर करना इतना आसान नहीं होता। सुंदर गेंदबाज का प्रदर्शन विराज द्वारा, स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर। शौर्य 11 की टीम मैदान के अंदर बल्लेबाज कर रही है। लाजवाब गेंदबाजी, गुल्डेस पर पट्टी पा खिला था, स्टंप के अंदर गेंद थी, ऑन स्तर पर खेलने की कोशिश, चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। रन बनाने का कोई अवसर नहीं है। पहले ओवर में विराज की तरफ से बहुत ही बेहतरीन स्टार्ट, पहले ओवर में स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर। श्री का गाना सुनते हैं और चर्चा जारी रहेगी, गुप्त रहेगा। खेल संपला, पहिल्या षटकांत धावा येतात फलकावरती, 4 वरती, दुसरं षटक आणण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय निकेश। दोन फलंदाज मैदानावरती आहेत, एका बाजूला जर पाहिलं नरेंद्र, दुसऱ्या बाजूला सुवेल। स्ट्रायकर एंडला फलंदाज, डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला सज्ज झालाय सुवेल। ऑफटॉपच्या बाहेर 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 बराच बाहेर आहे, वाईट बॉलचा इशारा, एक अवंत धावा। आणि प्रशांतजी सुरुवात इतकी चांगली नाहीये, 4 धावा फक्त फलकावरती आहेत। सुवेल डाकुरा त्याचा फलंदाज आहे ना, नाव त्याचं सुवेल आहे, पण ऑल इज वेल त्याला करावं लागणार आहे टीमसाठी। एक चांगली धावसंख्या, 9 बॉल 9 बॉल, ऑल इज वेल वेल वेल। खेळ चाललाय, जेल टीपला गेला होता, 9 बॉलचा इशारा पण सगळ्यांना झालाय। कमरेच्या वर जो उलटो चेंडू आताला गेला, वैसाय नाही, ओ ब्लॅकलिस्टेड, काय नाही ट्विस्ट 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 झालाय। पहिला तर वाटतं कमरेच्या वर हा चेंडू हाताला गेला की काय, पण पंचाकडे इशारा झालाय। ऍक्शन जी आहे, गोलंदाजी शैली थोडीशी संशयास्पद आहेत, आणि तोच इशारा पंचाकडनं झालाय 9 बॉल। तुकाराम सर मैंने इसीलिए कहा कि जो मॅच सुरू व्हा, पहिली पारी जब सुरू आहे, तर पिछला मॅच सबर रोचक था, 3 गेंदे बहुत इम्पॉर्टंट थी, वहा मॅच में बहुत मजा आया, इंटरेस्टिंग मुकाबला था। उसके बाद में जो ओवर था, मतलब कुल मिलाकर जो कम से कम 10-12 गेंदों का खेल हुआ है ना, इवेंटफुल हुआ है, इवेंटफुल, बहुत सारी चीजें हुई है, लगातार वो ट्विस्ट आ रहे मैदान के अंदर। निकेश गेंदबाजी करे, स्कोर अगर देखे तो रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी में परिवर्तन हो जाएगा, निकेश की जगह श्रीकांत गेंदबाजी करने के लिए आए हैं। अच्छी बात मैं बताऊं, जब एक बार वो गेंदबाजी का इशारा अंपायर कर रहे ना कि आपका 9 बॉल है, तो बाकी कोई खिलाड़ी अंपायर की तरफ नहीं जा रहा है, ये अच्छी बात है। अंपायर के जो डिसीजन ना, उसका सम्मान कर रहे हैं हर कोई खिलाड़ी, आणि याच्याने फायदा ना त्यांनाच होणार आहे, कदाचित क्रिकेट वाढण्यासाठी, क्रिकेट पुढे जाण्यासाठी याचा फायदा होणार आहे। म्हणजे क्रिकेट एकच सांगते ना, तुम्ही त्यांचं मान राखात, क्रिकेट तुम्हाला सन्मान देणार आहे। पंचांचा राखाल मान, तर हा क्रिकेटच देईल तुम्हाला सन्मान। म्हणून ते चित्र आपण मैदानावरती पाहतोय, ज्या वेळेला पंचांनी कुठल्याही डिसिजन दिलेला किंवा कुठलाही निर्णय दिलेला आहे, त्याचा आदर सन्मान प्रत्येक खेळाडूनं या स्पर्धेमध्ये केला आहे। गोलंदाज रेडी होतोय श्रीकांत। अकोटा पॅथा चेंडू पूल गेलाय, पाठीमागे गेला, जागा बनवली, पूलचा फटका, चेंडू गेलाय लागलाय विजन मध्ये, चेंडू सीमारेषा पार, सावकार। सुहेल बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, इनके बल्ले से चौका, इस पारी का पहला चौका सुहेल के बल्ले से। सुंदर गेंद आउट ऑफ द स्टंप, क्योंकि बल्ला जिस तरह से घुमा रहे हैं ना, तो ऑफसेट पर स्क्वायर कट कवर ड्राइव बल्लेबाज नहीं खेलने वाले, हर गेंद को डीप बैट विकेट डिस्कवर की तरफ और पुल स्ट्रोक खेलने की कोशिश करेंगे बल्लेबाज। थोड़ा सा रुके रुके, आणि एका गोष्टीचं थोडंसं निरीक्षण आपणही केलं होतं की जो अप्रोच आहे किंवा जो स्टान्स आहे फलंदाजा, खास करून स्टान्स जो आपण बघितला जिथे फलंदाज उभे राहतात, 9 बॉलचा इशारा, उलटाच बॉल होता, चेंडू उचललाय लागला की ज्या एरियामध्ये, 2 धावा चेंडूवरती पूर्ण। आता पंचांचा इशारा आलाय, 9 बॉलचा इशारा, वैसा
कमरेच्या वर चेंडू फुलटॉस हाताला गेला, नो बॉल. आणि तुम्ही उल्लेख केला इव्हन पुलोवर, हा पण त्याच्याविषयी काही कमी नाही आहे. आता पिछले 10-12 गेंदे उसी तरह से चल रही है. और खेल की बात करें तो बल्लेबाज इस पक्ष स्ट्राइक पर रन संख्या कुल मिलाकर 15 रन द बोर्ड. अपनी बोरिंग मार्ग पर गेंदबाज तैयार श्रीकाम. देखिए ये ऑन साइड पर खेलेंगे, ऑफ साइड पर खेलने की ज्यादा कोशिश नहीं कर रहे हैं. दोनों लेने का मौका और गेंद भी कहां आप कर रहे हैं, गेंद उनके शक्ति स्थान पर आप कर रहे हैं, उसका भी फायदा बल्लेबाज सोहेल को मिल रहा है. स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर. मुकाबला शिवरे बनाम गोटेगांव, दो बहुत ही महत्वपूर्ण टीम है और अच्छा पैटर्न देखने का मौका मिलेगा. तो कम से सिंगल चौकुंडा मुकाबला होगा. दे एक विकल्प आपके पास होना चाहिए. अगर आपके पास 4 गेंदबाज 3 ओवर है तो 3 गेंदबाज तो मैं समझ सकता हूं. ये देखिए कहां गेंदबाजी हो रही है, कहां गेंदबाजी कर रहे हैं आप. फुल टॉस गेंद, बेंड विकेट गेंद आ रही है. फाइनल क्षेत्र में 2 रन लिए बल्लेबाजों ने और 2 रनों के साथ स्कोर पर आगे बढ़ता हुआ. कम से कम 4 या 5 गेंदबाज आपके टीम में होना बहुत जरूरी है. अगर चक गेंदबाजी होते हैं तो आपका एक ऑप्शन कम हो जाता है. तो विकल्प के साथ उतरना बहुत जरूरी है. तुमची गोष्ट थोडीच पुढे जा. किमान 2 फ्रंटलाइन गोलंदाज, किमान 3 षटकांचा सामना आहे, 4-5 गोलंदाज तुमच्याजवळ असणार, पण 2 फ्रंटलाइन गोलंदाज आवश्यक आहेत. जी चांगली गोलंदाजी करतील, टिचून मारा होईल, असे 2. आणि त्यावेळेला तुम्ही प्लेइंग 11 डिसाईड करता ना, मग प्लेइंग 11 कशी डिसाईड करता, त्याच्यामध्ये किती फलंदाज खेळणार, किती गोलंदाज खेळणार, ऑलराऊंडर किती असणार, ज्याचा निर्णय तुम्ही ज्यावेळेला करता त्यावेळेला किमान ते 2 ते 3 जे फ्रंटलाईन गोलंदाज आहे त्यांच्यावरती विचार व्हायला हवा. दाफलकावरती नजर टाकूया. दाफलक जाऊन पोहोचला आहे तो 20-20. तुम्ही जेव्हा गावाला खेळता किंवा प्रीमियर लीग खेळता, एका गावाचं प्रतिनिधित्व करता, तुमच्याकडे प्रत्येक हुकमाचा एक असणार नाहीये, पण अशा वेळेला काय क्रिकेट खेळायचं त्याचा एक प्लॅन तुम्हाला बनवता आला पाहिजे. कोणतरी मार्कवरती गोलंदाज श्रीकांत, खेळायची जबाबदारी असेल नरेंद्रची. 1 प्रति बॅटिंग करतोय तर सुरेशच्या बॅटमध्ये 1 चौकार. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. राईट अप ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा चेंडू शरीरापासून दूर खेळला, मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही बॅटर तंत्र बघितल्यानंतर तुकाराम सर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आता जेव्हा राजू आमच्यावर जॉईन होतात ते चर्चा आमची जाणार राहील. धावपळ करते, 1 डबा आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावपळ का दाबत 21. राजू तुमच्याकडे येतो आणि त्यानंतर तुकाराम मागेला यांच्यावर चर्चा जाहीर राहील. नक्कीच. या ठिकाणी आम्ही मंडणगा तालुक्याचे पहिले आपले यष्टी रक्षक विकेट किपर दिलीपजी खांबे यांच्या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करूया. गावणवाडी या संघासाठी त्यांनी योगदान दिलं आणि वासुदेव बांद्रे दिलीप खांबे यांच्या माध्यमातून आपण एक क्रिकेट पाहिलं आणि आपल्या तालुक्या 21 धावसंख्या 21. त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्टेजवर प्रमुख स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज येतात हेमंत दुसान. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रशांत जाधव यांच्याकडे. शुक्रिया बराजू. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. पहले मैंने बताया कि ये बल्लेबाज ऑन साइड पर तगड़ी बल्लेबाजी करे, चौका या छक्का बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार चौका. ब्यूटीफुल स्ट्रोक. चला प्राइज आलाय. तुम्हाला थोडस राईज व्हायचंय. आपला खेळ उंचावायचाय. चौकारांना दाखवून दिले की आता शेवटचा षटक आहे. हाणामारीचा स्लॉग ओव्हर आहे, त्याच्यामध्ये आम्हाला धावा करायचे आहेत. ओ त्यानं पाहिलं, सोडून दिलं, पाठीमागे व्हाइट बॉलचा इशारा आला. 1 एक्स्ट्रा रन ऍड होईल धापलकावरती. 26-26 धावा कुणबी चषक 2024 आजचा हा पहिला दिवस आहे. हवे चेंडू खेळ आहे, शतरक्षक आहेत. चेंडूच्या खाली झेल नाही, नक्कीच झेल झालेला आहे. मात्र जो गोलंदाज आहे सर त्यांची ओळख मी तुम्हाला आणि प्रशांत सरांना सांगू इच्छितो. मंडगा तालुक्यातील गोटेगावचे सुपुत्र आहेत. कांदिवली पश्चिम संता क्रीडा भवन कांदिवलीचा जो क्लब आहे, ज्या क्लबच्या ॲथलेटिक्स कबड्डी खो खोच्या खेळाडूंना तयार करणारा आणि याच्याच माध्यमातून नारगोली या गावातील क्रांती, त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर मनाली ही जी मुंबई उपनगर खो खो संघाची कर्णधार देखील झाली, जिने महाराष्ट्राचं देखील प्रतिनिधित्व केलं आणि मुंबई उपनगर खो खो संघाचे मार्गदर्शक मॅनेजर म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. असे व्यवस्थापक हेमंत दुसार जे आपल्या आसूंचे देखील सेक्रेटरी आहेत त्यांनी घेतलेला आपण ही विकेट पाहतोय. एक सन्मान आपण घेत आहोत दिलीपजी खांबे गावणवाडी या संघाचे खेळाडू
आणि आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून हा सत्कार करतो आपल्या संघाचा पहिला विकेट कीपर मंडगा तालुका कुणबी क्रीडा समिती संघ जेव्हा तयार झाला त्यावेळेस ज्यांनी यष्टी रक्षक म्हणून खूप क्लोज विकेट कीपिंग करणारे वासुदेव बांद्रे हे त्यांच्या संघातील हा सत्कार जुने आपले खेळाडू अनंत रटाटे जे कर्णधार म्हणून होते हेमंत शिकवण अध्यक्ष यांच्या शुभ असते धन्यवाद. जाऊया आपण पुन्हा एकदा अतिशय अटीतळीचा सामना. एका बाजूला विकेट आली पुन्हा खेळाडू बाद होतोय चेंडू निर्धाव जात आहेत आणि कम बॅक करतो तो म्हणजे गोठे. जाऊया आपण प्रशांत जी यांच्याकडे. बेल्स तुटलेली आहे बेल्स घेऊन जायचं मैदानावर. तुकारामजी मांगेला सरांकडे देखील जाऊया आणि प्रशांत जी यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद. जसं आपण उल्लेख केला का एका स्पोर्ट्समॅन म्हणजे खऱ्या अर्थानं स्पोर्ट्सला प्रमोटही त्यांनी केले स्वतःही केले आणि नवीन स्पोर्ट्समॅन खेळाडू घडवण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून केलं ते हेमंत जे आता गोलंदाजीसाठी आलेत. 26 पाठीमागे गेलं थोडंसं जागा बनून खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेनं फील्ड केला जाईल एक धावे चेंडूवरती पूर्ण एका दिवशी दाफल जाऊन पोहोचलाय 27-27 वरती. म्हणून तो व्हाईट बॉल गेला होता ज्यावेळेला प्रशांतजी त्यावेळेला मनामध्ये थोडंसं होतं की त्याच्यावर अटेम्प करण्याची आवश्यकता होती तो नाही झालाय. त्यानंतर विकेट आलाय दोन विकेट आल्यात आणि मॅचला थोडासा टर्न अराउंड झालाय. अब बिलाल अपने बॉलिंग मार्ग पर हिम्मत तैयार है गेंदबाजी करने के लिए. सामना करेंगे बल्लेबाज सुहेल. स्कोर कुल मिलाकर 27-27 शौर्य और गोटेगांव के बीच एक संघर्षपूर्ण मुकाबला. थर्ड मैन पॉइंट के बाद एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है मिडल का खिलाड़ी अब देखिए दायरे के अंदर जो लॉन्ग ऑन बॉडी रंग की तरफ मौजूद था. आगे कर खेलने की कोशिश अच्छी गेंदबाजी हिम्मत द्वारा. मिडल स्टंप से टप्पा खाने के बाद थोड़ा घुमाव मिला और ऑफ स्टंप की तरफ जाते भी गेंद अच्छी गेंदबाजी. बल्लेबाज जो खेल रहे ना बाहर गेंद को स्क्वायर लेग फाइंडिंग क्षेत्र में बड़े स्ट्रोक की तरफ एक बार फिर लेके जाना चाह रहे बड़े स्ट्रोक खेलना चाह रहे लेकिन तरीका देखे एक बार फिर इस बल्लेबाज का. ये जो शॉट है ना इनका पसंदीदा स्ट्रोक है गेंद को पुल किया छोटी गेंद का हमेशा इंतजार करते हैं. गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ जा रही है दो रन देने का मौका. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर यह अच्छी बात है अच्छे संकेत है तीन रन मुकम्मल किए हैं चौथी के बारे में सोच रहे और यह खतरा है. बल्लेबाज प्रवीण रनआउट तो श्री आई है विकेट गिरता प्रवीण का. प्रवीण बैक टू द पवेलियन गॉन. और जीतने के लिए 31 रनों का लक्ष्य इस मैच में बहुत ही इंपॉर्टेंट पारी सुहेल द्वारा. और जो अगला पड़ाव नेक्स्ट पड़ाव बहुत महत्वपूर्ण होगा. दूसरी पारी बहुत महत्वपूर्ण है. हिम्मत की अच्छी गेंदबाजी रही है पहले पड़ाव में तो अब फिलहाल आपके पास 31 प्राप्त है वो क्या पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा. आने वाले 3 ओवर 18 गेंदों में 31 रनों की जरूरत है. मैदान के अंदर जल्दी आपको आना है. मैं दरख्वास्त करना चाहूंगा शौर्य टीम के सारे खिलाड़ी और गोटेगांव आपके प्रारंभिक बल्लेबाज. तब तक समय है एक छोटे से ब्रेक का. ब्रेक के साथ चर्चा जारी रहेगी गुप्तगुरु जारी रहेगा. माझ्या मंडनगडची शान हे कुणबी चषक आहे. माझ्या मंडनगडची शान हे कुणबी चषक आहे. माझ्या मंडनगडची शान हे कुणबी चषक आहे. माझ्या मंडनगडची शान सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे कुणबी चषक 2024 की अद्भुत कहानी 31 रनों का लक्ष्य. बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर आने चाहिए. गोटेगांव टीम मीटिंग आप ना बीच मैदान पे कर रहे हैं जो विकेट है थोड़ा सा लेफ्ट साइड की तरफ आइए. आईपीएल सुनने वाले लोग हैं इंडियन प्रीमियर लीग
याच्यावर एक गंमत आहे ती मी सांगेल बॅटर मैदानावरती. राजू मी तुमच्याकडे तो राजू उभा निश्चित एक मोठा चेक घेऊन आलेले नक्कीच चेक मी घेऊनच येणार आहे तुमच्यासाठी. आयस पेलला आमची इच्छा आहे तुम्ही करावी कॉमेंट्री सर्वांनी. प्रसाद परब सर, तुम्ही तुकाराम मांगेला सर, सर्वांची त्या ठिकाणी वर्णी लागावी आणि तुमचा सुमधुर आवाज पुन्हा एकदा सर्वांना ऐकायला मिळावा. या ठिकाणी अशोकजी मोरे शिवरेगावचे सुपुत्र या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले अशोकजी मोरे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. प्रमोदजी आग्रे शिवरेगावचे खेळाडू आणि या ठिकाणी रहिवाशी या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामस्थ, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दाबांची गरज किती आहे आणि समीकरण कसं बनणार, चला पुन्हा एकदा आपण जाऊया समलोचन कक्षामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय. पुढचा आवाज प्रशांत सर आणि तुकाराम मांगेला सर. थँक्यू राजू. आता तुझी इच्छा आहे की प्रसाद सरांनी तिथे मोठ्या मंचावरती बसावं, प्रशांतनी बसावं, इथे तुकाराम मांगेने सरांनी बसावं, पण त्याबरोबर आज चारचं युनिट आहे त्यामुळे चौघेही बसले ना तर समाधान होईल. कारण नक्कीच या सर्वांनी बघा इंटर इंटर सुप्रीमो सरांनी केलंय, तुकाराम मांगेले सरांनी, सुप्रीमो प्रसाद सरांनी केलंय, तुम्ही आपण सुप्रीमो या ठिकाणी केलंय, त्यामुळे प्रत्येकाची इच्छा आहे एका चांगल्या मंचावरती संधी प्रत्येकाला मिळायला. थांबवतो मी तुम्हाला. मी पुन्हा एकदा वारंवार या ठिकाणी सर्व खेळाडूंना विनंती राहील आपल्या मंडगा तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन, जे नेट मध्ये कोणी प्रॅक्टिस करायची नाही, नेट मध्ये स्थानिक नारिंगी क्रिकेट क्लबचे खेळाडू खेळतात त्यांच्यासाठी ते नेट उपलब्ध केलेलं आहे, त्यामुळे इतर कोणी त्या ठिकाणी खेळायचं नाही जे या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. चला लवकर नेट खाली करायचं आहे. बघा अजूनही काही जण त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत, कोणी तिकडे आतमध्ये जायचं देखील नाही याची नोंद घ्या. नेट नेट में जितने लोग जितने बंदे प्रैक्टिस कर रहे सबको दरख्वास्त है सब लोग मैदान के बाहर वहां से नेट से बाहर आ जाएंगे. धन्यवाद. एक इंपॉर्टेंट चीज इस जिसके ऊपर हम तुकाराम मांगेला से चर्चा करेंगे क्योंकि सारी चीजें अच्छी चीजें जिसके बारे में चर्चा हुई लेकिन इस मुकाबले में अभी तक का खेल जितना हुआ है ना कितने स्क्वेयर कट आपने देखे, कितनी बार कवर ड्राइव लगाया गया वो भी बहुत महत्वपूर्ण है. इंटरेस्टिंग आहे म्हणजे बॅकफूटला जाऊन तुम्ही कसं खेळता पूलचा भरपूर वेळा पाहिलाय पण ऑफ साईडला हा फटका म्हणजे त्याच्यापेक्षा सुंदर खेळू शकता असं काही नाही. कारण ज्यावेळेला तुम्हाला कट करायचा आहे त्यावेळेला वेट ट्रान्सपोर्ट जायला पाहिजे, पाठच्या पायावरती तुमचा जोरही गेला पाहिजे आणि बॅटची पेस थोडीसं स्लाइस झाली पाहिजे तर तो स्क्वेअर कट होणार. हा थोडासा पंच केला गेला होता एक धाव्याच्यावरती पण आता क्रिकेट काय झालं इम्प्रोव्हायझेशनवालं झालंय आणि प्रत्येकाला वाटतं की थोडासा फॅन्सी स्ट्रोक खेळूया ज्याची त्याच प्रसिद्धी मिळेल म्हणून ते फटके कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. प्रमुख गेंदबाज के तौर पर रोशन गेंदबाजी कर रहे हैं, सामना करने के बल्लेबाज निकेश. अब जाकर देखिए नेक्स्ट टीम के बाहर गेंद व्हाइट बॉल का इशारा. दूसरी इंपॉर्टेंट चीज इस मुकाबले में लेग ब्रेक ऑफ ब्रेक जो आपको टर्न करना है कितनी गेंदें आपने ब्रॉकआउट में डाली. बिल्कुल बहुत इंपॉर्टेंट चीज क्योंकि एक सरपेट डिलीवरी आपके पास होना चाहिए. आप ब्रॉकआउट में गेंदबाजी कर सकते हैं, बाउंसर डाल सकते हैं. अगली गेंद टप्पा खाने के बाद एक बार अंदर की तरफ आई गेंद, लेन गेंदबाजी कर रहे हैं जो टेस्ट क्रिकेट में ज्यादा होती है. राजू हमारे साथ जुड़ना चाहेंगे. राजू बोलिए. नक्कीच मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो आपण वारंवार या गोष्टीचा उल्लेख करतोय की या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ज्याला 15,000 रोख रक्कम आहे दत्ताशेठ घोटल साहेबांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आहे आपल्या मंडगा तालुक्याचे प्रतिदेश उद्योजक सन्माननीय आदरणीय मनोज शेठ गागरुम साहेब यांच्याकडून सर्व संघांना जे टी शर्ट आपण पाहतोय ते आदरणीय सन्माननीय संदीपजी राजपुरे साहेब त्यांची उपस्थिती आपल्याला उद्घाटन सोहळ्याला पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक सुनील शेठ शिगवण साहेब यांचे देखील धन्यवाद. दीपक अंबाजी रटाटे यांच्या माध्यमातून देखील जे योगदान लाभलेलं आहे. तृतीय पारितोषिक त्यानंतर विकास शेठ भोगल साहेब यांच्याकडनं, चतुर्थ पारितोषिक महेंद्र शेठ गणपत रटाटे यांच्याकडून, पाचवं पारितोषिक ओंकार संजय बेंडर यांच्याकडनं मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज संदीप अर्जुन चाचले, प्रथमेश किसबिल यांच्याकडनं उत्कृष्ट गोलंदाज, त्याचप्रमाणे प्रत्येक सामनावरीचं टी शर्ट सनी शिगवण यांच्याकडून आपण पाहत आहोत. तर या सर्व जे आपले प्रायोजकत्व आपल्याला जे लाभलेलं आहे आणि नक्कीच ज्यांचं योगदान जे पुरस्कर्ते आहेत त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार धन्यवाद आणि नो दिलेला आहे फ्रीट येणार आहे आणि जाऊया पुन्हा एकदा एक अजून एक खेळाडू बाहेर जातोय. गोलंदाजीची शैली बिघडलेली आहे आणि मगाशी म्हटलं मी काय घडणार काय बिघडणार ऐकूया प्रशांत सर यांच्या वाणीतून. धन्यवाद. स्वच्छता अभियान क्या याद रखेगा नारंगी का मैदान, नारंगी का मैदान याद रखेगा मंडल के जो बहुत सारे गेंदबाज है जो एक बार फिर अपना करियर बनाना चाह रहे हैं
और यहाँ बहुत अच्छा काम अंपायर कर रहे हैं। तुकाराम सर क्या कहना है, इस बात को आप किस तरह से देख रहे हैं? चांगला निर्णय, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन लॉंग थोडस क्रिकेट जर खेळायचं आहे, मोठं क्रिकेट खेळायचं आहे, आपली इनिंग जी आहे ना म्हणजे गोलंदाजची इनिंग आहे मोठी करायची आहे, तर ती या गोष्टी आवश्यक आहे। इथून जर सुधार नाही झाला, थोडस सुधारणा नाही आली, तर हेच कायम राहणार, म्हणजे काय म्हणते हेच क्रिकेट घेऊन आपण पुढच्या दिशेने जाणार आणि एका अर्थानं आपल्या गावाचं आणि तालुक्याचं नावही खराब होणार। म्हणून हा प्रयत्न केला जातोय। ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय, पाठलाग केला जातोय, 31 धावांचा धावा आहे तफलकावरती, 8-12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये 23 धावा अजूनही या करायचे आहेत। आपण चर्चा करत होतो की आता या स्पर्धेनं काय दिले काय नाही दिले किंवा खेळाडूंना जी संधी मिळाली तिथून किती खेळाडू या संधीचा लाभ उचलतात, आणि या प्रशांतजीने एक मुद्दा चढला होता की ब्लॉक कॉल डिलिव्हरी, यॉर्कर डिलिव्हरी, पण याच्यासाठी सराव हवा ना, प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे। एका टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे, खोलवर टप्पा हाताळायचा आहे त्यासाठी सराव वेगळा आहे, टिचून मारा करायची आहे, लेंथला तुम्हाला वापरायची आहे सराव आहे, कारण क्षेत्र कुठले असू द्या, क्रिकेट असू द्या, आयुष्य असू द्या किंवा आपला आता समालोचन असू द्या, जर सराव नसेल ना तर तुम्ही टिकणार नाही। म्हणून सराव प्रत्येक गोष्टीचा असावा आणि ज्या वेळेला सराव करतील तिथून तुम्ही शिकून या मैदानाच्या दिशेने येतील। तुम्ही आता मोठं स्वप्न बघताय, म्हणजे इथे आता नारंगीच्या मैदानापर्यंत पोहोचलाय, भविष्यामध्ये तुम्हाला गावातून तालुक्यात जायचंय, तालुक्यामधून जिल्ह्यात जायचंय, जिल्ह्यामधून राज्यात जायचंय, आणि ते जर चांगलं क्रिकेट खेळायचं असेल, ज्या वेळेला फुटा चेंडू ऑन साईडला स्क्वेअरच्या दिशेने खेळलाय, जर व्यावसायिक क्रिकेटमध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला सराव तर हवाच, परंतु एक चांगला गोलंदाज, परिपक्व गोलंदाज तुम्हाला बनायचं असेल तर तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे चेंडू देखील पाहिजे, कारण तरच तुम्ही फलंदाजाला अनसेटल करू शकता। हीच गोष्ट बॅटरसाठी देखील आहे, त्याच्या बॅटमधनं सगळ्या प्रकारचे फटके येणं गरजेचं आहे, तरच तुम्ही गोलंदाजाला अनसेटल करू शकता। हा खेळच अनसेटल करण्याचा आहे, एकमेकांना टॅकल करण्याचा आहे। जसं एखाद्या गोलंदाजाचं बल काय असावं याच्यावरती चर्चा केली, अवैध चेंडू खेळ आता मिडविकेटच्या क्षेत्ररक्षक बीट होतोय, आता जी कहाणी आहे फलंदाजासाठी आहे गोलंदाजासाठी ती कहाणी क्षेत्रकक्षासाठी सुद्धा आहे, पण काय होतं ज्या वेळेला आपण प्रॅक्टिस करतो ना, मग आपली बॅटिंग झाली का आपण जरा थोडासा बसा थोडासा आराम करा, क्षेत्ररक्षण करायला कोण तयारच नसतं, फिल्डिंग करण्यासाठी कोण तयारच नसतं, म्हणून हे चित्र दिसतंय की फिल्डिंगचाही सराव क्षेत्राचे सराव तुमच्या जवळ असायला हवा। सराव पाहिजे, सर्व सराव केले तर फायदा नाही आहे। मैदानावरती आपण बघितलं तर धावपळीचा धाबा 12 अत्यंत महत्वाचा खेळ आहे, जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता। श्रीकांत आणि निकेतची जोडी मैदानावरती, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शेखर, षटक अत्यंत महत्वाचं, राईट नंबर ओव्हर द विकेट, ऑफटमच्या बाद चेंडू पंच दोन्ही हात फेल होतात आणि सांगतात की चेंडू स्वेअर आहे। जसं बॅटिंग आणि आपण बॉलिंग बद्दल बोललो तशा प्रकारे तिसरा क्रिकेटपाचा पार्ट आहे क्षेत्ररक्षण, अत्यंत महत्वाचं क्षेत्ररक्षण, कारण गोलंदाज किती चांगली गोलंदाजी केला आणि त्याला एकदा संधी निर्माण केली झेल पकडण्याचा किंवा चेंडू थांबवायचा आहे, तर क्षेत्ररक्षण देखील अत्यंत महत्वाचा भाग आहे। या मला कोणता चेंडू पुढे सरसर खेळायचा प्रयत्न केला, चेंडू एस्ट्या कंबरच्या दिशेने त्याने, क्षेत्ररक्षक आहे, एकच धांबळ, एकेरी धावसंख्या म्हणजे धावसंख्या पोचली ती 19-14 प्रति। समीकरणाच्या दिशेने आपण जाऊया, जिंकण्याकरता धावा हवेत 31 आणि आता चेंडू शिल्लक आहेत 9-17 धावांची आवश्यकता, 9 चेंडूचा खेळायला 17 धावांची आवश्यकता आहे। जसं तुम्ही चर्चाही केली की त्याला गोलंदाजाला जर साथ नाही लाभली तर कितीही प्रयत्न करा आपण यशस्वी नाही होणार, जिंकणार नाही, म्हणून 1/11 जणांचा हा जो संघ मानलाय ना त्याच्यामध्ये प्रत्येकाला जे क्षेत्र दिले त्या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगलं काम करायचं आहे। मग गोलंदाज आपल्या गोलंदाजीवरती काम करेल, क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षकावरती काम करेल, तर कर्णधार जो असेल ना तर चांगल्या क्लुप्त्या चांगल्या नवीन नवीन स्ट्रॅटेजी आखेल आणि आपल्या टीमला विजय करेल। धावपळीवरती धावा येते 18-8 चेंडूचा खेळ, 15 धावा धावपळीवरती 8 चेंडूचा खेळ आहे आणि 16 धावा करायचे आहेत। गोलंदाज शेखर राईट ओव्हर द विकेट मारा करतो, सुरेख चेंडू आहे, सुंदर आहे, टप्पा पडल्यानंतर आपण बघितलं तर या बेला धीम्या गतीनं जातोय, पुढे ससत खेळायचा प्रयत्न, आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न केला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, 7 चेंडू 16 धाबा या मॅच मध्ये बघितलं, शेखरनं उत्तम प्रकारची गोलंदाजी केली, सुंदर सुंदर गोलंदाजी, मागचा चेंडू पाहिलं तर डान्सिंग डाऊन द विकेट आले, टप्पा थोडासा आखूड केला, अजून एका कहाणी तीच आहे, म्हणून म्हटलं ना या खेळपट्टीवरती लाईव्ह ग्रास आहे, पाठीमागे पुलचा फटका खेळणं इतकं सोपं नाही, आकोटा बेदा चेंडू खेळणं तितकं सोपं नाही। एक चांगली गोलंदाजी शेखरनं हाताळली, 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा आहे धापलकावरती 15-6 चेंडूचा खेळ उरलाय, 16 धावांची आवश्यकता आहे, कुणबी चषकाचा 16 रंगलाय, 16ची आवश्यकता आहे, 6 चेंडू 16 धावा।
16 धावांची आवश्यकता. इथे हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत गोळा. पाहतायत कुणबी चषक 2024 चा 16 सहा चेंडू 16 पुरटा चेंडू. नो बॉलचा इशारा. पंचांचा काय इशारा आहे? क्या मारा, क्या मारा. गेम बॉल के बाहर. 6 रन 6 सिक्सर. पहिल्या चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती, आणि तुम्ही उल्लेख केला क्या मारा, दिल से मारा, दिल से मारा. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी गोठेगाव आणि शेवरे या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना आहे. 10 चेंडू 10 धावांची गरज. गोठेगाव आणि शेवरे या दोन संघांमध्ये आपण पाहतोय सुरू असलेली ही लढत. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या अगोदर मी विनंती करेन प्रसाद परब सर जर कुठे असतील तर मला पण भेटायचं आहे. प्रसाद परब सर, 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 6-9 उलटा पुलटा वाला खेळ आहे. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होईल. स्ट्रायकर फलंदाज. ओ कुठं पेता चेंडू होता. चेंडू पाठीमागे यशिकेचे बीट झालाय. पाठीमागे चेंडू उचललाय. बोनस बोनस बोनस. पहिला 9 हा वाईड. पहिला 7 चा फटका, आता 5 चा फटका. शोरे गावात एक चर्चा सुरू असेल. अरे बघता बघता होत्याचं नव्हतं झालं. आणि एका चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवरती 7 धावाल्या, दुसऱ्या चेंडूवरती आपण बघितलं 5 धावाल्या. पहिला 9 बॉल होता, दुसरा आपण बघितलं तर वाईट बॉल, म्हणजे बुडत्याचा पाय खोलात गेला. आणि आता मोठेगाव संघ, गोठेगाव संघ जो आहे तो एका मोठ्या धावसंख्येच्या धावसंख्येचा पाठला करत असताना अडचणीत सापडला होता. 6 चेंडू 16 आणि आता चेंडू शिल्लक आहे 6 आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. अजून एकही चेंडू हाताला गेला नाहीये, अजूनही नाहीये, अजून नो 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 नो. एकही चेंडू हाताला गेला नाहीये. म्हणजे कहाणी काय माहिती का, खाय पिया कुछ नाही, ग्लास थोडा भरा ना, तशी कहाणी आहे. नो बॉलचा इशारा. आता पंचाने काय इशारा केला बघूया. एक नो बॉल चकचा होता, एक त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर आता पंच काय विचारत का सर्कल मध्ये काय चूक झाली का, सर्कल मध्ये चूक झाले. मुवमेंट झाली, मुवमेंट झालेली आहे, परंतु इथे मुवमेंट झाली, धावसंख्येमध्ये मोठी मुवमेंट झालेली आहे. आणि आता जिंकण्याकरता उर्वरित 6 चेंडूमध्ये फक्त 1 धावेची आवश्यकता. चेंडू ड्राईव्ह केलाय, शतरक्षण चांगलं आहे, परंतु त्याचा काही फायदा नाही आहे. त्यामुळे गोठेगाव संघानं हा सामना जिंकलाय. बघता बघता होत्याचं नव्हतं कसं होतं हे या सामन्यानं या ठिकाणी टाकून दिले. हे प्रभू, हे प्रभू, काय मैदानावरती चाललं होतं. या शेवटच्या षटकामध्ये जर बघितलं तर 6 चेंडू 16 धावा असताना एक नो बॉल, एक व्हाईट बॉल, त्यानंतर नो बॉल आणि सामना या ठिकाणी गोठेगाव संघानं जिंकला. सामन्याचा शिल्पकार बघूया. या बोला मॅचचा मानकरी कोण आहे, सामनावीर पुरस्कार जातोय तो खेळाडू आहे.